मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे गोड असे स्वागत करते आज आपण पितृपक्षाला चालणारी बासुंदी बघणार आहोत ही बासुंदी पटकन होते आणि बासुंदीबरोबर पुऱ्या पण करतात काही घरोघरी पुरणाबरोबर पण बासुंदी केली जाते आपण आज फक्त बासुंदी बघणार आहोत त्यासाठी मी सुरुवातीला इथे जाडतळाची कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे आधी पाणी घातले आणि त्यानंतर पूर्ण साईचं दूध घातलेलं आहे एक लिटर एक लिटर दुधाची बासुंदी आपण इथे बघणार आहोत सुरुवातीला मोठ्या गॅसवर एक पूर्ण उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर मध्यम आचेवर किंवा मोठ्या आचेवर पण तुम्ही तिथेच क सतत उभं राहून अशी ढवळत राहून बासुंदी करून घेऊ शकता पण मी मध्यम आचेवर ही बासुंदी करून घेतलेली आहे आपल्याला ही अशी बाजूबाजूने जी साय जमा होते ती यामध्ये अशी खरडून घालायची आहे याला खुर्चन बासुंदी असं देखील म्हणतात आता आपण त्यानंतर केशर काड्या भिजवून घेऊ इथे मी दहा ते बारा केशर काड्या गरम दुधामध्ये भिजवलेल्या आहेत गरम दुधात ह्या पटकन भिजतात आणि त्याला रंगही अगदी छान येतो आता पुन्हा आपण ही दोन मिनटं बासुंदी मोठ्या आचेवर छान तळापासून ढवळत अशी आटवून घेणार आहोत हे असं साईडने जे आपण खरवडतोय त्याला खुर्चनवाली बासुंदी असं देखील म्हणतात ही बासुंदी अगदी मलाईदार तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते यामध्ये आपण कुठलंही साहित्य घातलं नाही आहे म्हणजे मिल्क पावडर कॉर्नफ्लावर खवा असं काहीही घातलेलं नाही आहे साधी सिंपल आपली दुधाची बासुंदी आहे आता त्यानंतर मी इथे चार ते पाच वेलची अशा कुटून घातलेल्या आहेत तुम्ही मिक्सरवर जायफळ वेलची असं दळून पण घालू शकता आता त्यानंतर मी यामध्ये पाऊन वाटी साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर बासुंदी थोडी पातळ होते साखर वितळते म्हणून पुन्हा आपल्याला एक मिनटं याला मोठ्या आचेवर दूध आटवून घ्यायचं आहे आणि दूध आटते तोपर्यंत आपण यामध्ये काजू बदामाचे काप घालून घेतलेले आहेत काजू बदामाचे काप यामध्ये आत्ताच घातले तर ते छान भिजतात भिजून फुलतात आणि खायला पण छान लागतात तुम्हाला जर क्रंची आवडत असेल तर तूप कडकडीत गरम करून तडका पॅनमध्ये त्याच्यामध्ये काजू बदाम तळून तुम्ही यावर तडका देऊ शकता पण मी यामध्ये असेच घातलेले आहेत मी इथे एकही चमचा तूप वापरलेलं नाही आहे आपण ही, ही मलाईदार बासुंदी करतो आहे आणि आता जे केशर भिजवलेलं दूध होतं ते आपण यामध्ये घालून घेऊ त्यामुळे आपल्या बासुंदीला रंग पण अगदी सुरेख येईल आणि ह्या केशर काड्या मी गार्निशिंगसाठी ठेवते आहे थोडा वेळ आपण अजून दूध आटवून घेऊ आता बऱ्यापैकी दूध अर्ध झालेलं आहे आपण लिटर दूध घेतलं होतं आता ते अर्धा लिटर झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता आपली बासुंदी खूप छान घट्ट अशी तयार झालेली आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि ज्या केशर काड्या आपण ठेवलेल्या हो होत्या ते याच्यावर मी गार्निशिंग करून घेते मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बासुंदी कशी वाटली मला नक्की कमेंट करा अगदी पटकन होते कमी गॅसमध्ये कमी वेळेमध्ये आता बासुंदीचा सुगंध अगदी घरभर यायला लागलेला आहे कारण आपण याच्यात वेलची आणि केशर घातलेलं आहे अशा प्रकारे बासुंदी पितृपक्षात तुम्ही नक्की करा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू